देशमुख, गोरक्ष लोखंडे, माझ्या महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले सामाजिक न्याय विभागाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व माझे सहकारी पत्रकार मित्र, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सामाजिक न्याय विभागातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इथं जो मेळावा आयोजित केलेला आहे, त्या मेळाव्याचे सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख आणि हे जे आयोजक सुनील मगरेजी, कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डकजी, त्यांचे सर्व सहकारी बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, मित्रांनो, सुरुवातीला मी देखील माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब तसंच कारंजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी या दोघांचं आज सकाळी दुःखद निधन झालं, त्याबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसंच आज संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती, त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. मी सकाळीच बोललेलो होतो, काळ वेळ कुणाकरता सांगून येत नाही, शेवटी अशा प्रसंगाला आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्या पद्धतीनं त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहावं लागतं. ती आपली परंपरा आहे, ती आपली संस्कृती आहे, त्याचा परंपरेचा आदर निश्चितपणे आपण करूच. आपल्या महाराष्ट्राची भूमी, तसं बघितलं तर मराठवाडा ही साधू संतांची, समाज सुधारकांची, महापुरुषांची आणि सामाजिक न्यायाची भूमी ही मराठवाडा आणि महाराष्ट्र आहे. आपल्या या मातीमध्ये गोपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात कल्याणकारी राजा जन्माला आला आणि सामाजिक न्याय आणि समतेचा आचार विचार घेऊन राज्य कारभार कसा करावा याची शिकवण 350-450 वर्षापूर्वी महाराजांनी आपल्याला सगळ्यांना दिली. संत नामदेवरावापासून नामदेवरायापासून झालेली संतांची परंपरा पुढे संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत चोखोबा महाराज, संत गाडगेबाबा महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आपल्या सर्वांच्या पर्यंत ही दिशा त्यांनी देऊन दिली. शिवशावली फुले आंबेडकर यांच्यासारखे द्रष्टे, समाजसुधारक आपल्या महाराष्ट्रामध्ये घडले आणि महाराष्ट्राला सामाजिक आणि हक्कासाठी झटणाऱ्या महापुरुषांची परंपरा लाभली. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या जीवावर, तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर 30 तारखेला मी ज्यावेळी स्वीकारली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण वेगवेगळ्या प्रकारचे मेळावे अलीकडच्या काळामध्ये घेतले. महिलांचा मेळावा झाला, युवकांचा मेळावा झाला, अल्पसंख्याकांचा मेळावा झाला, सोशल मीडियाचा देखील एक मेळावा झाला, विद्यार्थ्यांचा मेळावा काही कारणानिमित्त परभणीला घेणार होतो परंतु तो पुढे ढकलला आणि आज माझं मराठवाड्याचं प्रवेशद्वार छत्रपती संभाजीनगर इथं हा मेळावा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं होतोय. मला थोडासा यायला उशीर झाला कारण गंगापूरला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पूर्णाकृती पुतळा आपल्या आमदार सतीश रावांच्या पुढाकारानं आणि तिथल्या सहकारी मित्रांच्या मदतीनं आज त्याचा अनावरणाचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि तिथंही मोठा समाज हा जमलेला होता आणि त्याच्यामुळं मला तुमचा मेळावा सुरू झाला त्याच्या वेळेस येता आलं नाही. पण तटकरे साहेब सांगत होते, आमचे त्या ठिकाणी मगरजी सांगत होते की दादा, सुरुवात साधारण 12:30 वाजता आम्ही केली आणि सुरुवात करत असता अनेकांनी आपली आपली भूमिका, अनेकांनी आपले आपले विचार मांडले. आपण सगळेजण समतेचा विचार करणारे, लोकशाही मानणारे, त्याच्यामध्ये बहुमताचा आदर करणारे, सर्व जाती धर्माच्या लोकांना कसा न्याय देता येईल याबद्दलची आपली भूमिका असते. माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी त्यांची मतं मांडत असताना ज्यावेळेस आम्ही बहुजन समाजाच्या करता, दुर्लक्षित समाजाच्या करता, वंचित समाजाच्या करता जो शेवटचा माणूस आहे त्यालाही मदत झाली पाहिजे या भूमिकेतनं ज्यावेळेस उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं सरकार होतं
त्यामध्ये देखील आपण सामील होतो आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही कारणांनी ते सरकार पडल्यानंतर एक वर्षांनी आपण ह्याही सरकारमध्ये सामील झालो. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, सत्तेला आपापलेले आपण नाहीये. शेवटी ज्या भागाचं आपण प्रतिनिधित्व करत असतो, ज्या राज्याचं प्रतिनिधित्व करत असतो, त्या राज्याचे प्रश्न सुटले पाहिजे, बहुजन समाजाला मदत झाली पाहिजे. वेगवेगळा घटक जर कुठल्या विकासाच्या बाबतीमध्ये मागं राहत असेल तर विकास करण्याच्या करता आपण पाठपुरावा केला पाहिजे. आज देखील सकाळी मी आणि माझे सहकारी आलो, त्यावेळेस पहिल्यांदा आम्ही आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्याचा आढावा घेण्याचं काम केलं. 2 तास ती बैठक झाली आणि त्याच्यामध्ये दिले पैसे किती, खर्च केले किती, आता राहिलेत किती, ते किती दिवसात खर्च होणार, अजून काय महत्वाच्या समस्या आहेत, त्याच्यामध्ये माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अंगणवाडीच्या मध्ये जाणाऱ्या मुलाला मुलीला न्याय मिळतो का नाही, त्यांना नीट निवारा आहे का नाही, त्यांना ज्या सवलती आपण मंत्रालयामध्ये बसून देतो त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतात की नाही, ह्या सगळ्याचा आढावा आम्ही सगळ्यांनी तिथं घेतला. त्यांच्या ज्या राज्यस्तरावरच्या अडचणी होत्या त्या दूर करण्याच्या करता मी जबाबदारी स्वीकारली आणि जे जिल्ह्याच्या स्तरावरचे प्रश्न आहेत ते पालकमंत्री आणि इतर मंत्री आमदारांना सांगितलं की हे तुम्ही जिल्हाधिकारी आणि कलेक्टर, तुमचे मुख्य कार्यकारी अधिकारी ह्या सगळ्यांना घेऊन ते मार्गी लागले पाहिजे. ह्याकरता सरकार चालवायचं असतं. अलीकडच्या काळामध्ये महायुतीचं सरकार आपण सगळेजण चालवतो, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत. साधारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या 10 जागा आल्या त्याच्यामध्ये त्या दिवशी एक अडचण आली म्हणून एक जागेचं शपथ झाली नाही, परंतु 9 जागा देत असताना आपण फक्त कृतीमध्ये बोलून दाखवत नाही तर कृती करतो. तुम्ही पहा, आपले 9 जागा देत असताना तिथं मागासवर्गीय समाजाला प्रतिनिधित्व दिलं, भटक्या समाजाला प्रतिनिधित्व दिलं, ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मंत्रिमंडळामध्ये दिलं, महिलेला प्रतिनिधित्व आपण त्या ठिकाणी दिलं, त्याच्या संदर्भामध्ये अल्पसंख्याकाला प्रतिनिधित्व दिलं, त्यामध्ये सर्वसाधारण गटातून आपण प्रतिनिधित्व दिलं. सांगायचं तात्पर्य, वेगवेगळ्या रिजनचाही विचार केला, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तिथं उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, ह्या सगळ्याचा विचार करून त्या त्या भागामध्ये प्रतिनिधित्व देण्याचा आदिवासीला पण प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि म्हणून आपण कृती करणारी माणसं आहोत. पाठीमागे 2.5 वर्ष आपला विभाग हा धनंजय मुंडेंच्याकडे होता, त्यांनाही मी नेहमी सांगायचो अर्थमंत्री म्हणून, धनंजय सामाजिक न्याय विभागाला जो काही निधी लागेल तो दिला जाईल, आदिवासी विभागाला पण तीच भूमिका मी सांगायचो. मित्रांनो, शेवटी समाजाची संख्या काय पर्सेंटेज आहे त्या पर्सेंटेज मध्ये त्यांना निधी गेला पाहिजे आणि तो त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. मधी कधी कमी निधी द्यायला जायचा, मी यावेळेस आल्यानंतर ताबडतोब त्याच्यात हस्तक्षेप केला आणि ती भर पण भरून काढली. आर्थिक वर्ष संपल्यानंतर तुम्ही पहा, प्रत्येक घटकाला त्याच्या त्याच्या न्याय हक्काप्रमाणे निधी हा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून गेलेला असेल. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम आहे, हे त्याच्यामध्ये आपली भूमिका आहे. परंतु ही भूमिका बजावत असताना काही जण, त्यांना आता कुठला मुद्दा नाही, त्याच्यामुळं कधी कधी सांगायचं संविधान बचाव देश बचाव. मित्रांनो, मी अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगतो, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलंय, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत कोणताही मायेचा लाल हे संविधान बदलू शकत नाही. कुणीच हे बदलू शकत नाही, पण जाणीवपूर्वक आपल्या काही समाजातल्या घटकाला एक भीती दाखवण्याच्या करता, एक काहीतरी शंका त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याच्या करता, अस्वस्थता त्यांच्या मनात निर्माण करण्याच्या करता हे अशा प्रकारच्या काहीतरी बातम्या सोडल्या जातात. आता बघा, लोकसभेच्या निवडणुका आल्या, आता मुंबईमध्ये सुरूच होईल काहींचं, की
महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचं काम चाललेलं आहे. मित्रांनो, मी खरंच सांगतो, मी पण आज 32 वर्ष समाजकारण राजकारण करणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामध्ये 105 ते 106 जणांचं हुतात्म्य त्यांनी पत्करलं आणि संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकार्य स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी आणला, तो असा तसा आणलेला नाहीये. त्याच्यामध्ये कुणीही मुंबई आपल्याकडनं बाजूला काढून घेऊ शकत नाही. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, हाही एक डाव आहे. निवडणुकीच्या निमित्तानं मराठी माणसाची, महाराष्ट्रीयन माणसाची मतं मिळवण्याच्या करता काहीतरी अशा पद्धतीनं वल्गना करायच्या, लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करायची आणि मतं काही जण जसं समाजामध्ये तेढ निर्माण करून जातीय विष पेरण्याचं काम करतात, दुपळी माजवण्याचं काम करतात आणि त्याच्यातनं स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात, तशाच पद्धतीनं ही एक गोष्ट आहे. माझी आपल्याला स्पष्ट सांगायचं आहे, आपण विकास डोळ्यासमोर ठेवून काम करणारे हे सगळे सहकार्य, आपल्याला विजन आहे. मगाशी महेश शिंदेनी बोलत असताना सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. आज 135 कोटीच्या देशामध्ये तुम्ही सहज नजर फिरवली तर आज कोण मजबूत नेता आहे की जो भारताचं नेतृत्व जगाच्या कुठल्याही देशामध्ये अतिशय खंबीरपणे करू शकतात. आज भारतामध्ये देखील सर्व समाजाला एकत्र येऊन भारत ही एक महाशक्ती कशी बनेल, भारत ही 2028 पर्यंत तिसऱ्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये कशी येईल, आज 5व्या क्रमांकावर असणारी आपली अर्थव्यवस्था ही त्यावेळेस 5 ट्रिलियन डॉलर कशी होईल आणि त्याच वेळेस तुमच्या माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही 1 ट्रिलियन डॉलर कशी होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला कदाचित वाटेल 1 ट्रिलियन डॉलर, 5 ट्रिलियन डॉलर ह्याच्यातनं आम्हाला काय मिळणार आहे. मित्रांनो, त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतो. वेगवेगळ्या बंदरांची कामं चाललेली आहेत, वेगवेगळ्या विमानतळांची कामं चाललेली आहेत, वेगवेगळ्या कोस्टल रोडची कामं चाललेली आहेत, नॅशनल हायवेची कामं चाललेली आहेत. नागपूर मुंबई समृद्धी मार्ग हा आता मुंबईपर्यंत जवळपास होत आलेला आहे. अशा कितीतरी गोष्टी आपण करतो, तुम्हाला तर आश्चर्य वाटेल. एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी आणि सहा सरकारने मिळून आता 1,05,000 कोटीची कामं पाईपलाईन मध्ये आणि ही सगळी डेव्हलपमेंटची आहेत, ही सगळी विकासाची आहेत. त्याच्यातनं दळणवळण सुलभ व्हावं, त्याच्यातनं पर्यटन वाढावं, त्याच्यातनं स्थानिकांना रोजगार निर्माण व्हावा, त्याच्यातनं बेरोजगारी हटावी. आता आपण 6 रिजनमध्ये प्रत्येक रिजनला 5-5 कोटी रुपये हे रोजगार मिळावे, नमो रोजगार मिळावे म्हणून दिलेले. मला वाटतं आजच लातूरला आहे सूरज, आजच लातूरला आहे, आजच लातूरला आहे. 2 तारखेला पश्चिम महाराष्ट्राचा आहे. हे कशा करता, त्याच्यातनं काही हजार मुलांना मुलींना नोकऱ्या मिळतात. मधी नागपूरला पण घेण्यात आला. वेगवेगळ्या उद्योगपतींची गुंतवणूक ही आपल्याकडे कशी होईल, त्याच्यामध्ये उद्योगधंद्यांना पोषक अशा प्रकारचं वातावरण कसं निर्माण करता येईल, त्याच्याकरता वेगवेगळ्या सवलती कशा देता येईल, जिथं कुणी गुंतवणूक करायला जात नाही अशा भागामध्ये त्यांना सवलती देऊन कसं तिथं आकर्षित करता येईल, ह्या पद्धतीचं काम आमच्या सगळ्यांचं चाललेलं आहे. मित्रांनो, मी तर 2 जुलैला मी भुजबळ साहेबांनी, हसन मुश्रीफ साहेबांनी, संजय बनसोडेंनी, आदित्य तटकरेंनी, दिलीप वसे पाटलांनी, आम्ही सगळ्यांनी शपथ घेतला, मंत्रिमंडळामध्ये आम्ही गेलो. परंतु त्या दिवसापासून विकासाचाच मुद्दा डोळ्यासमोर ठेवून आम्ही बोलतोय. ठीक आहे, माझ्या आधीच्या वक्त्यांनी काही बोलत असताना काही समोरच्यांनी, विरोधी बाजूच्या लोकांनी काही पातळी सोडली असेल, परंतु नेहमी मी माझ्या कार्यकर्त्याला सांगतो की बाबांनो, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असतो, कसा घडतो आणि कसा पुढे न्यायचा असतो ह्याची शिकवण दिलेली आहे. ते एखादा चुकला तर आपण चुकण्याचं कारण नाही. आज सोशल मीडियाचा वापर अतिशय खालच्या पातळीवर त्या ठिकाणी होतोय, त्याला तेवढ्यास जेवढ्यास तेवढं उत्तर देऊन आपण विकासाचा
मुद्दा घेऊन पुढे जाण्याचं काम करू. आज महिलांच्या बाबतीमध्ये आमची आदिती तटकरेंनी आपल्या चौथं महिला धोरण आणलेलं आहे, त्याच्यामध्ये महिलांना सक्षम कसं करता येईल, त्यांना स्वतःच्या पायावर उभं कसं करता येईल, आर्थिक बाबतीत राजकीय बाबतीमध्ये देखील त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये कसं घेता येईल याबद्दलचा प्रयत्न त्याच्यामध्ये झालेला आहे. त्याच्यातून महिलांना पुरुषांना बरोबरीची वागणूक देणारी राष्ट्र ही पुढे गेलेली आहे. त्याच्यात आपलं राष्ट्र मागं राहू नये, आपलं राज्य मागं राहू नये. नेहमीच शिवाजी महाराजांनी पण महिलेला मान सन्मान दिलेला इतिहासामध्ये नोंद आहे, त्याचीच आपण वाटचाल तशा पद्धतीनं चालू ठेवायची ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. मित्रांनो, अलीकडे वेगवेगळ्या ठिकाणी आता परवा बघा पुण्यासारख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर देशामध्ये काही भागामध्ये ड्रग्सचं रॅकेट आहे. 4,000 कोटी रुपयाचं ड्रग्स सापडलं. कशाला म्हणतात 4,000 कोटी? आज नवी पिढी आणि त्याचा मास्टर माइंड कुठं आहे? पंजाबमध्ये सापडला. मी अधिकाऱ्यांना सांगितलं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगितलं, कुठपर्यंत धागे दोरे जातात ते पहा, कुणी मायेचा लाल असला तरी त्याला सोडायचा नाही. अरे तुम्हाला एवढं आई वडिलांनी जन्माला घातल्यानंतर तुम्हाला नवी पिढी बर्बाद बेचिराग करण्याचा अधिकार दिलाय कुणी? त्यांना चुकीच्या रस्त्याने जाण्याच्या करता, तुम्ही स्वतः पैसे कमवण्याच्या करता असले धंदे करता? यांना तर असल्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. अजिबात त्यांना कुठं मुलायचा ठेवण्याचं कारण नाही. कारण याशिवाय खऱ्या अर्थाने चांगला समाज आपल्याला निर्माण करता येणार नाही. मी तिथला पालकमंत्री, मी आज रात्रीच तिथं पुण्याला जातोय. पुन्हा रात्री किंवा सकाळी लवकर अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन कुठपर्यंत आले, अजून काय चाललंय, काही काहींचे धागे दुरे दिल्ली मध्ये काही माणसं मिळाली, या पद्धतीचं काम चाललेलं आहे. आणि विरोधकांना तर असा मुद्दा उलट पोलीस खात्यानी ह्या पद्धतीनं चौकशी करून 4,000 कोटीचं ड्रग्स पकडलं, त्यांचं मॉरल कसं वाढेल हे बघितलं पाहिजे, त्याच्यात टीका टिप्पणी करायची. मित्रांनो, मधल्या काळामध्ये पण कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये जे घडलं, काही ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी गोळ्या झाडल्या, तिथं मुळशीमध्ये एका गुंडांनी गुंडाला मारलं, त्याच्या संदर्भामध्ये दोघं मित्र जवळजवळ बसले होते, बाहेर कार्यक्रम चाललाय, दोघे तिथं बोलतायत, आपण सगळेजण पाहतोय, आणि त्याच्यातला एक जण उठतोय आणि दुसऱ्या सहकार्याला त्या घोसाळकरला गोळ्या झाडतोय. हे कसंच आहे पद्धत, कुठली पद्धत? त्याकरता आता रिव्हॉल्वर पिस्तूल देण्याच्या करता देखील कडक भूमिका घेण्यात आलेली आहे. शेवटी प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, तो आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. प्रत्येकाला इतरांच्या बरोबरीने वागणूक देण्याचा अधिकार आहे, तो देखील आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि म्हणून जसं संविधान त्यांनी दिलं, तसं कायदा आणि घटना त्यांनी दिलेली आहे, त्याचाही आदर करत एवढा मोठा भारत देश जगामध्ये इथल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि देशामध्ये अनेक प्रसंग आले, परंतु आपला देश हा एकसंघ राहिलेला आहे. त्याला एकमेव कारण ते म्हणजे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि त्यांनी दिलेली घटना, हे कदापि आपण कुणी विसरू शकत नाही. आणि म्हणून ह्या रस्त्यानेच आपल्याला पुढे गेलं पाहिजे. आणि आपला सामाजिक विभाग हा ह्याच पद्धतीचा विचार करतोय, सामाजिक न्याय विभाग, ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. मगाशी मी सांगितलं ज्या 3 घटना घडल्या त्याच्यातनं काय चाललंय काय चाललंय करून एवढं पोलीस दलाला, त्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला दोष द्यायचा प्रयत्न केला. तुम्ही मला सांगा की एकत्र जेवतात आणि एकत्र जेवून बाहेर येतात आणि बाहेर आल्यावर त्याच्यातलाच दुसऱ्याला गोळ्या घालतो. आता पोलिसांनी एकत्र जेवत असताना तिथं तपासायचं, ही एकत्र जेवणारी ही पिस्तूल घेऊन जेवत आहेत का आणखीन काय करतात? तिथं तपासलं तरी म्हणतात आमच्या घरात तुम्हाला यायचं काय कारण आहे. तीच गोष्ट तिथं जी घडली ती घोसाळकरांच्या बाबतीमध्ये घडली. घटना सगळी अतिशय दुर्दैवी आहे, कुणाच्याच बाबतीमध्ये ती घडता कामा नये. पण ह्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी ज्यावेळेस गोळ्या घातल्या, तुम्ही बघा गोळीबाराचा आवाज आल्यानंतर त्या पोलीस चौकी स्टेशनला बाहेरचे 2 पोलीस आले आणि एकानी आमदाराला पकडलं, एकानी दुसऱ्याकडे ज्याला गोळ्या घातल्या ना तोही गायकवाडच होता, त्याच्याकडेही पिस्तूल होता, त्या दोघांनाही पकडलं. एखादे पोलीस घाबरले असते की रिव्हॉल्वर आपल्यावर जर गोळ्या मारल्या तर काय होईल, परंतु जीवाच्या पर्वा न करता पोलीस खात्याच्या आमच्या
त्या शिपायांनी तिथल्या अधिकाऱ्यांनी काम केलं हे आपल्याला राज्यामध्ये सगळीकडे करायचं, त्याकरता कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची। त्याच्यामध्ये मी नेहमी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतो, माझे कुणी पदाधिकारी असले तर बाबांनो आम्ही पण कडक आहोत, माझाही प्रशासनावर जबरदस्त असा पगडा आहे। तुम्ही मगाशी सतीश चव्हाणला विचारा मीटिंग घेत असताना मी कशा पद्धतीने मीटिंग घेतली, परंतु मी सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता प्रशासनाला धारेवर धरतो, आणि प्रशासनाने चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक देखील करतो, त्याला शाबासकीची थाप देखील देतो, आणि त्याला सांगतो की तू चांगलं काम केलं, मगाशी श्रीकांतनी काही कामं चांगली केली, मी त्याचं कौतुक केलं। त्यांना सांगितलं की ठीक आहे, दिव्यांगांच्या करता तुम्ही दिव्यांग भवन बांधण्याचा निर्णय घेतला, तो उद्याच्या काळामध्ये अर्थसंकल्पाच्या वेळेस हे धोरण आम्ही नवीन आणू। तुम्हाला माहित नाही मित्रांनो, आपल्या इथं आपल्या राज्यात 4% एकंदरीत 12-13 कोटी लोकसंख्या आपली धरली, घडीभर 13 कोटी धरा, 53-52 लाख जण दिव्यांग आहे, 52 लाख पटेल कुणाला, त्याही घटकाच्या करता काम तुम्हाला मला करावं लागेल, त्यांच्या करता पण सुविधा द्याव्या लागतील। आता त्यांच्या करता छत्रपती संभाजीनगर मध्ये साधारण 50-50 कोटीच एक काम हातामध्ये घेतलेलं आहे, त्याला 10 कोटी रुपये डीपीसीत दिलेत, बाकीचे पैसे आम्ही देऊ म्हणून सांगितलं, ते आता 6 विभागामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये करण्याचा माझा आणि आमच्या सरकारचा प्रयत्न आहे। मित्रांनो मी खरोखरीच सांगतो, अनेक वर्ष सरकारमध्ये सरकारच्या बाहेर विरोधी पक्ष नेता म्हणून, राज्यमंत्री म्हणून, खासदार म्हणून, आमदार म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून, मंत्री म्हणून, अशी सगळी पदं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुमच्या प्रेमामुळं, तुमच्या आशीर्वादामुळं आणि तुमच्या भरभक्कम पाठिंब्यामुळं मिळालेली आहे, आणि त्याच्यामुळं आम्ही अनुभव पण ह्याच्यात खूप घेतलेला आहे, कशातून चांगला समाज घडेल। आज वेगवेगळ्या पद्धतीनं आरक्षणाचे पण मुद्दे पुढे येतात, त्यामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, जो गरीब आहे, जो मागे राहिलेला आहे, त्याला इतरांच्या पुढे आणण्याच्या करता आरक्षण मिळालं पाहिजे, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही, परंतु हे आरक्षण देत असताना हे आरक्षण आपण कशा पद्धतीनं देतोय, ह्याच्यातनं ज्यांना दिलेल्या आरक्षणाला कुठं धक्का लागणार नाही ना, त्याच्यातनं त्यांनाही कुठला त्रास होणार नाही ना, समाजातल्या सर्व घटकाला न्याय देणं, समतेचा विचार हा आपण ज्यावेळेस मांडतो, शाहू फुले आंबेडकरांचा विचार, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी पण 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्यांनी पण सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, आणि तीच भूमिका घेऊन आपण सगळेजण चाललेलो आहेत, आणि म्हणून त्या पद्धतीनं आमच्या सामाजिक न्याय विभागाने पण, मग बाळासाहेब असतील, सुनील मगरे असतील, किंवा त्यांच्याबरोबर काम करणारे जिल्ह्याचे सर्व अध्यक्ष असतील, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी असतील, यांनी पण तशाच पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राची घडी बसवत असताना या परंपरेला पुढे देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या सरकारमध्ये बसून करतंय, राजकारण करत असताना त्याला समाजकारणाची पण जोड द्यायची असते, तरच समाज घटकातल्या शेवटच्या माणसाला न्याय मिळू शकतो, ही शिकवण त्यांनी आपल्याला सर्वांना दिलेली आहे, आणि त्या शिकवणीतनच बहुजन समाजाच्या करता, सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता आपण सरकारमध्ये गेलेलो आहे, आणि त्यावेळेसपासून देखील जे काही निर्णय आपण महिलांच्या बाबतीत, आमच्या बळीराजा शेतकऱ्याच्या बाबतीत, युवक युवतींच्या बाबतीमध्ये घेतोय, आज मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यांच्या करताची भरती आपण त्या ठिकाणी चालू केलेली आहे, ही पण बाब आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे। महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्या काळामध्ये अहिंसेची चळवळ उभारली, त्याच वेळीस त्यांनी ही चळवळ उभी करत असताना सामाजिक ऐक्य, धार्मिक सलोख्यासाठी त्यांनी लोकांच्या मध्ये जाऊन काम केलं, आणि गांधींचं महाराष्ट्राची जवळचं नातं होतं, त्यांच्या विचारातूनच पुढं विनोबा भावे यांनी भूदान चळवळ राबवली, सामाजिक न्यायासाठीच ते त्या काळामध्ये उचललेलं मोठं पाऊल होतं, हा आपल्या महामानवांचा विचारांचा आणि कृतीचा वारसा हा मित्रांनो सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत आपल्याला सगळ्यांना पुढे न्यायचा आहे, आणि त्याकरता आज हा मेळावा आयोजित केलेला आहे। इथून पुढे तुम्ही आपापल्या घरी जात असताना ही सतत आठवण शिकवण मनामध्ये ठेवा,
लवकरच लोकसभेच्या निवडणुका लागतील. काही ठिकाणी जागा राष्ट्रवादीला मिळेल, काही ठिकाणी शिवसेना शिंदे साहेबांच्या पक्षाला मिळेल, काही बाबतीमध्ये तिथं भाजपला मिळेल किंवा इतर काही राजकीय पक्ष मित्र एनडीएचे आहेत त्यांना त्या बाबतीमध्ये मिळेल. तिथं ज्याला कुणाला जागा मिळेल त्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या सेलच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मनापासून केलं पाहिजे. ही माझी तुम्हाला सगळ्यांना आजच्या सामाजिक न्याय मिळवायच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. सामाजिक न्याय हा केवळ बोलण्याचा विषय नाहीये, हा कृतीतून दाखवण्याचा विषय आहे. हे देखील आपण सर्वांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. यासाठी आपल्याला काम करायचंय. काही जण सामाजिक न्याय या विषयावर भाषण देतात मात्र कृती करत नाहीत. आपल्याला तसं अजिबात करायचं नाहीये. आपण आपल्या पक्षातर्फे सर्व समाज घटकांना पक्ष संघटनेमध्ये आणि सरकारमध्ये प्रतिनिधित्व दिलेलं मी मगाशीच सांगितलं. मी काम करणारा माणूस आहे, फक्त बोलणारा माणूस नाहीये. माझी आपणा सर्वांकडनं देखील हीच अपेक्षा आहे. आम्ही जाईल तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे कार्यकर्ते येतात. आत्ता पण माझं भाषण संपल्यानंतर काही जळगाव परिसरातले तिथले कार्यकर्ते आज प्रवेश करणार आहेत, काही माझ्या महिला प्रवेश करणार आहेत, काही माझे इतर सहकारी प्रवेश करणार आहे. सभा डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी त्यांना सांगितलं की माझं भाषण संपल्यावर आपण ते प्रवेश करू. उद्या मी पुण्याच्या भागात आहे, तिथं काही असंख्य कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत. परवा सकाळी मी इंदापूरच्या भागात आहेत, तिथं काही जण शिरोड आणि हवेली या परिसरातले कार्यकर्ते, कर्जत जामखेडचे कार्यकर्ते तिथेही प्रवेश करणार आहेत. बेरीज वाढते, आपण बेरीजेचं राजकारण करतोय. माझी तुम्हाला एक सांगणं आहे, तुम्ही पहिल्यापासून आपल्या बरोबर आहे. तुम्ही असं मनात आणू नका की बाबा आता यांना तुम्ही प्रवेश देताय म्हणजे आमचं काय करणार. पहिल्यांदा पण मान सन्मान ठेवलाच जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पहिला कोण नंतर आलेला कोण असा भेदभाव न करता ज्याच्यामध्ये कर्तृत्व असेल, ज्याच्यामध्ये नेतृत्व असेल, ज्याच्यामध्ये समाजातल्या सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन न्याय देण्याची भूमिका असेल, ज्याचं चारित्र्य स्वच्छ असेल, अशा लोकांना आपण प्राधान्याने संधी देणार आहोत याची पण जाणीव आपण सर्व कार्यकर्त्यांनी आवर्जून त्या बाबतीमध्ये ठेवावी. शोषित वंचित दलित आदिवासी समाजासाठी आपण सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवतोय. सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या समाजाच्या कल्याणासाठी काम करणं ही तुमची माझी सर्वांची नैतिक जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. शासनाच्या माध्यमातून घरकुल योजना असो, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याचा प्रश्न असो, वसतिगृह बांधण्याचा प्रश्न असो, वस्ती सुधार योजना असो, आर्थिक सक्षमीकरण योजना असो, अशा अनेक योजना आपण वेगवेगळ्या समाजाच्या करता राबवतोय. आदिवासी मागासवर्गीय एससी एसटी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या करता शासनाने TR TI बार्टी सारथी महाज्योती अमृत अशा संस्था निर्माण केलेल्या आहेत आणि अशा संस्थांच्या कडनं विद्यार्थ्यांना येणाऱ्या देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप प्रशिक्षण कौशल्य विकास विविध उपक्रमात समानता आणण्याचा आपला सर्वकर्ष अशा प्रकारचं धोरण आहे. मित्रांनो, आम्ही त्याच्याही पुढे जाऊन हाही विचार करतोय की समाजातली प्रत्येक मुलगी तिला कसं शिक्षण घ्यायचंय ते तिनं त्या ठिकाणी ठरवावं. आणि ती गरिबाच्या घरातली असेल, ती कुठल्याही जाती धर्माची असू द्यात, परंतु तिचे आई वडील गरीब असतील तर त्या मुलीचा दोष नाहीये. म्हणून त्या मुलीला तिला जे शिक्षण पाहिजे ते शिक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकार त्या ठिकाणी उचलतंय आणि त्याकरता लागेल तेवढा पैसा खर्च करण्याची तयारी आहे. नेहमी आपण सांगतो एक मुलगी शिकली की अख्खं कुटुंब पुढे येतं. फक्त चूल आणि मूल एवढंच आता महिलांनी मुलींनी पाहायचं नाही तर ह्या राज्यामध्ये ह्या देशामध्ये आपल्या परिसरामध्ये महत्वाची भूमिका देखील बजावण्याचं काम हे आमच्या महिलांनी युवतींनी मुलींनी आया बहिणींनी सगळ्यांनी केलं पाहिजे. अशाही प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे. येतं वर्ष हे निवडणुकीचं वर्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना छोट्यातला छोटा समाज घटक जोडून देणं हे तुमच्या सर्व विभागाचं, सामाजिक न्याय विभागाचं नाही सर्व विभागाचं काम आहे. एखाद्या समाज घटकाला आपल्या पक्ष संघटनेत अजूनही स्थान नसेल मिळालं तर ते आमच्या लक्षात आणून द्या. त्यांना कसं तिथं स्थान मिळून द्यायचं हे आम्ही नक्की बघू. मी आज सगळ्या सेलच्या प्रमुखांना सांगतो
अनेक सेलचे प्रमुख इथं आहे, त्यांच्या तुमच्या सेलचे जिल्हा अध्यक्ष, तिथली कार्यकारिणी, तिथली तालुका कार्यकारिणी, शहर कार्यकारिणी ही त्या ठिकाणी नेमत असताना समाजातल्या सर्व घटकाला तिथं प्रतिनिधित्व मिळतंय का नाही ही पण जबाबदारी तुमची आमची प्रत्येकाची आहे। प्रत्येक गावामध्ये जाऊन तुम्ही छोट्या छोट्या सभा घेतल्या पाहिजेत, तांड्यावर पाड्यावर मी जे तुम्हाला सांगितलं ते त्यांच्या पुढे मांडा, तुम्ही जे माझ्या आधी ऐकलंय त्यांचं म्हणणं मांडा। प्रत्येक जिल्ह्यात अशा छोट्या छोट्या 100 लोकांच्या किमान 300 सभा तुमच्या विभागामार्फत व्हायला हव्यात याची जबाबदारी मगरेजी तसंच बाळासाहेब तुमची सगळ्यांची आहे। आज देशात राष्ट्रपती आदिवासी समाज घटकातून आलेले आहेत, पंतप्रधान स्वतः सांगतात मी ओबीसी समाजातून आलेलो आहे, मागे पंतप्रधान मागे राष्ट्रपती महोदय मागासवर्गीय समाजातून आलेले होते, केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार विविध समाज घटकांना अनेक योजना राबवतंय, ते सर्व तुम्ही लोकांच्या पर्यंत घेऊन जा। आता निवडणूक आलेली आहे तेव्हा सर्वांनी कामाला लागलं पाहिजे, त्याच्यामध्ये हा काय म्हणला विरोधकांना दुसरा मुद्दा आता राहिलेला नसल्यामुळं एकमेकाची उणीधुणी काढायची, काहीतरी वेडवाकडं बोलायचं आणि त्याच्यातनं हेडलाईन मिळवायची, त्याच्यातून एक लोकांच्या मनामध्ये कार्यकर्ता जो जीवानी कष्टाने आपल्या बरोबर आहे त्याचा राग कसा येईल, त्याच्याकडनं चूक कशी होईल। मला सर्व माझ्या सहकाऱ्यांना सांगायचं बोलताना पण कुठल्याही घटकाला लागेल कुठलाही समाज नाराज होईल कुठल्याही समाजाला हे आमच्याबद्दल असं का बोलतात अशा प्रकारची भावना त्याच्यामध्ये मनाला वाढील त्यांच्या मनामध्ये वाढीला लागेल अशा प्रकारचं कुणाचंही बोलण्यामधलं वक्तव्य येता कामा नये याची पण नोंद सर्व प्रवक्त्यांनी सर्व वक्त्यांनी आणि सर्व सहकाऱ्यांनी या निमित्तानं घेतली पाहिजे अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे। आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं आमचे सुनील मगरे असतील किंवा आमचे बाळासाहेब कर्डक असतील किंवा सामाजिक न्याय विभागाचे त्यांना त्यांच्याबरोबर हा मेळावा अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याच्या करता जे जे कोणी सहकारी राबले त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। मी देखील 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 10 जून 1999 स्थापना शिवाजी पार्कला झाली, आता त्या गोष्टीला 25 वर्ष होत आली। 25 वर्षामध्ये अनेक वेगवेगळ्या विभागाचे मेळावे घेतले, परंतु मध्ये झालेला महिलांचा मेळावा षण्मुखानंद हॉलचा, त्याच्यानंतर झाला युवकांचा मेळावा, त्याच्यानंतर झालेला अल्पसंख्याकांचा मेळावा आणि आज झालेला सामाजिक न्याय विभागाचा मेळावा, त्याच्यातनं ज्या पद्धतीनं तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि त्याच्यातून एक चांगलं कसं महाराष्ट्रामध्ये घडेल राष्ट्रवादीमय वातावरण करण्याच्या करता आपल्याला कसं हा वाटा उचलता येईल याकरता तुम्ही जे काही झटताय कष्ट घेताय पक्षाला वेळ देताय, आता राहिलेले पण 2 महिने जास्त जोरकसपणे आपण सगळ्यांनी काम करा हीच आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो। मी आल्यानंतर अनेक गोष्टीच्या बद्दलची निवेदनं अनेक बाबतीतल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडीअडचणी समस्या ह्या माझ्या कानावर घालण्याचं काम आमच्या सुनील मगरे आणि बाकीच्या सहकाऱ्यांनी बाळासाहेब कर्डकांनी पण काही दिलं इतरांनी पण निवेदन दिली। मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही त्या त्या भागामध्ये सांगत चला आणि राज्याच्या प्रमुखांनी सेलच्या त्या मी मुंबईला ज्यावेळेस असतो त्यावेळेस माझ्यापर्यंत पोहोचवा, माझ्या सहकारी मंत्र्यांच्या पर्यंत पोहोचवा, प्रांताध्यक्षांच्या पर्यंत पोहोचवा, त्याच्यातून कसा मार्ग काढायचा कशा पद्धतीने त्याची सोडवणूक करायची याबद्दल आम्ही सगळेजण फार बारकाईनं लक्ष देऊ हे आपण अतिशय स्पष्टपणे लक्षामध्ये घ्या, त्याच्यामध्ये कुठली शंका कुशंका आपण मनामध्ये बाळगू नका अशाही प्रकारची मी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती त्या निमित्तानं करतो। आणि आपण भाषण करत असताना आपल्या भाषणामुळं कुणाला तरी सहानुभूती मिळेल, कुणाच्या तरी बद्दल एक लोकांना आणखीन एक वेगळ्या प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये वाढीला लागेल, ह्या गोष्टी आता माझ्या सकट तुमच्याकडनं कुणाकडनं होता का म्हणे, मात्र समाजातला गोरगरीब घटकाला डोळ्यासमोर ठेवून विकास 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 हाच महत्वाचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढे जाणार आहे
ही गोष्ट राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी स्पष्टपणे आपल्याला सांगतो आणि उगीच कोणाची उणी दुणी काढण्याच्या पेक्षा काही जर कुणी जर अरे केलं तर तेवढ्या पुरतं त्याला कार्य करा, परंतु उगीच त्याच्या नादी लागत बसू नका. आपलं आपलं विकासाचं जे काही ध्येय आहे ते मात्र कुठं सोडू नका, हीच मी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करून आज ज्यांचा ज्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे त्यांचाही पक्षामध्ये मी स्वागत करतो. त्यांनाही पक्षामध्ये आल्यानंतर त्यांनी अतिशय आपलेपणाने एक परिवार राष्ट्रवादीचा म्हणून त्याच्यामध्ये काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.